सैनोच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. खरं म्हणजे तुम्हाला सुनील म्हणायच्या ऐवजी कमिशनर म्हणायला हवं, कारण त्या अमेरिकन बिंगो शो जो आहे त्याच्यामध्ये कमिशनर म्हणून तुम्ही इतके पॉप्युलर झालेले आहात की हजारो लोक वेड्यासारखे आज तुमच्याकडे तिकडे गर्दी करतात सह्या घ्यायला आणि फोटो काढून घ्यायसाठी. आश्चर्य वाटतं आम्हाला की तुम्ही तिथं गेला हे सगळं ठरवून करण्यासाठी तिकडे गेला होता का? नाही, असं काही नाही, मी गेलो होतो नोकरी धंद्यासाठी आणि मराठी माणूस जिकडे गेलो तिकडे नाटक करायचं, सिनेमा करायचा या दृष्टीने गेल्या महाराष्ट्र मंडळ शोधायला लागलो. महाराष्ट्र मंडळ कळल्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा मला एक नाटक बसवायचं आहे, त्यांनी मला संधी दिली आणि मग पहिली एकांकिका बसवली बंडू वशिला लावतो नावाची. आणि शक्यतो तिथल्या मराठी लोकांना घेऊन आपण एक नाटक बसवावं अशी एक इच्छा होती. सो ती पुरी झाली आणि इथे पहिल्यांदा रुईया कॉलेजमध्ये असताना आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत नंतर राज्य नाट्य स्पर्धा वगैरे असं काम करायला सुरुवात केली होती, त्यामुळे नाटकाची ओढ होतीच. मग तिथे गेल्यानंतर मग दर वर्षाला दोन दोन तीन तीन नाटकं द्यायला सुरुवात केली लॉस एंजलस महाराष्ट्र मंडळाला आणि ही प्रथा चालू ठेवली. आणि असं करता करता 1997 मी माझा एक ग्रुप फॉर्म केला नाटक.com म्हणून, की ज्याच्यात माझे सगळे नाटकातले मित्र की जे कधी कोण ऍक्टिंग करतो तो पुढच्या वेळेला नेपथ्य करेल. मग त्याची सुरुवात कशी झाली आणि नोकरी साठी म्हणून गेला की मग हे ठरवून करायचं ठरवलं तुम्ही? म्हणजे म्हटलं तसं की गेल्यानंतर तिथे नोकरी धंद्यासाठीच गेलो होतो, म्हणजे ह्या कामासाठी गेलो नव्हतो, पण नाटकाची पहिल्यापासून आवड होती. त्यामुळे त्या दृष्टीने विचार केला की म्हटलं इथे आपला एक छोटा ग्रुप करावा. आणि काय असतं की एकदा परदेशात गेल्यानंतर तुम्ही जे 10,000 मैलावर असता त्यावेळेला आपल्या देशाची खूप आठवण येते आणि मग त्यासाठी आपण काहीतरी करावं आणि आपला एक छोटा भारत तिथे निर्माण करावा ही एक पहिल्यापासून इच्छा होती. मग त्या ह्याच्यात मग ही नाटकं बसवत गेलो. नाटकं बसवताना मग विचार केला की आपण का नाही एक प्लॅटफॉर्म द्यावा मराठी कलाकाराला की जो तिथून भारतात एक गुणी कलाकार आहे की ज्याला आपण इथे एक प्लॅटफॉर्म देऊ. कसा प्लॅटफॉर्म दिला तुम्ही, कोणाकोणाला नेलं तिकडे? सुरुवातीला सुधीर भट सुयोग यांची मोरूची मावशी, नंतर व्यक्ती आणि वल्ली, प्रियतमा आणि अशी चार नाटकं घेऊन गेलो. मग त्याच्यानंतर दिलीप प्रभावळकरांचं चेहरे मुखवटे घेऊन गेलो. कसा अनुभव होता या सगळ्या उपक्रमाचा? कारण अनेकदा असं असतं की एवढी मोठी संधी जेव्हा मिळते कलावंतांचा पण मोठा ताफा असतो आणि हे सगळं आयोजन करणं फार कठीण असतं परदेशामध्ये. हा अनुभव तुमचा स्वतःचा कसा होता कोऑर्डिनेटर म्हणून? मला म्हणजे मला कल्पना होती की त्याच्यात बरेच अडथळे येऊ शकतील, पण तिथे नाटकं सादर करण्याची मला एक 7-1 वर्षाचा अनुभव मिळाला होता आणि तेव्हा मी विचार केला की जर नाटक इथे आलं तर मला ते सादर करता येईल. सो त्यामुळे मी असं बघत होतो की कोणीतरी धडाडीचा निर्माता, धडाडीचा माणूस की जो इथे नाटक घेऊन येईल आणि मग आपण त्याला मदत करू. मग त्याचे सगळे जे मार्ग आहेत त्याच्यातले की बाबा व्हिसा कसा करायचा आणि ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्या मागे लागलो. आणि मग असं करता करता एक एक कलाकाराला भक्ती बर्वे आल्या होत्या. त्यांचं मी पुलं आणि फुलराणी ते नाटक हे केलं, एक संगीत नाटक केलं चंद्रिका ही जणू नावाचं, वेगवेगळे प्रयोग केलं भरत दाभोळकरांचं बॉटम. ह्या सगळ्याचा फायदा तुम्हाला तुम्ही जेव्हा आता मधल्या काळामध्ये काही चित्रपटांसाठी तिकडे खास करून श्वास आणि लगांसाठी तुम्ही खूप मोठं काम ऑस्करसाठी जे तिथे कॅम्पेनिंग करावं लागतं ते केलं, तर याचा उपयोग तुम्हाला त्या कॅम्पेनिंगसाठी झाला का? हो, एकदा म्हणजे एक म्हणतात ना आपल्याकडे मोरका, तर तसा एक प्रकार घ्यायचा मी सुरुवात केली आणि मग मला कळलं की अरे आपल्याला जर एवढ्या गोष्टी जमतायत आणि लगांसारखा चित्रपट आता ऑस्करमध्ये आला तर आपल्या एक श्वासाठी कसा अनुभव होता लगाच? सुरुवातीला खूप कठीण गेलं कारण काहीच कल्पना नव्हती कुठे जायचं काय करायचं. लगांच्या वेळेला मला तेवढी काय मदत करता आली नाही कारण मला स्वतःला माहिती नव्हतं त्याच्यात काय, तर पण श्वासच्या वेळेला मला मात्र त्याच्यातले बारकावे कळले की बाबा जर सिनेमा तिथे दाखवला गेला तिथे त्याचे 3-4 रिलीजेस केले तर त्याचा एक गवगवा होतो आणि तो गवगवा त्यांना लोकांनी बघितला पाहिजे आणि लोकांना कळलं पाहिजे की अरे हा काहीतरी एक चित्रपट आलाय की. सो त्याची सुरुवात केली. मग त्याच्यासाठी मला बऱ्याच थिएटर भाड्याने घ्यावी लागली त्याच्यात त्यांचे चित्रपट दाखवला गेला आणि मग मी त्याचं परदेशासाठी वितरण करता येतं का याच्यासाठी प्रयत्न केले. सो असं करता करता मी प्रत्येक हॉलिवूडच्या मोठ्या निर्मात्यांचे दरवाजे ठोठावत होतो की वॉर्नर ब्रदर्स, 20th Century फॉक्स म्हणा किंवा मिरामॅक्स म्हणा. आणि असं करता करता मी अगदी जवळ गेलो होतो हॉलिवूडच्या.